ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरामध्ये लवकरच सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचं मीटर हे ठाणे शहरातील पाण्याच्या नळावर बसवण्यात येणार आहे. जवळपास 193,000 एवढे मीटर्स बसवण्याचा प्रस्ताव कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला आहे. स्मार्ट सिटीतून यासाठीचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 79,80,00,000 रुपये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भांडवली खर्च करण्यात येणार असून 24.70 कोटींचा 5 वर्षांसाठीचा निगा, देखभाल, दुरुस्ती आणि परिचालनाचा खर्च महानगरपालिका स्वतःच्या तिजोरीतून करणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र या संपूर्ण प्रस्तावावरून काल पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभं ठाकल्याचं चित्र सर्वसाधारण सभेमध्ये बघायला मिळालं. या संपूर्ण योजनेमध्ये काहीतरी काळंबेर असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि इतरही महानगरपालिकांमध्ये मीटर बसवण्याचा हा प्रयोग अपयशी ठरलेला असताना ठाणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव का बरं राबवला जात असाय असा सवाल यावेळेस श्री कृष्णा पाटील यांनी केला होता. मात्र सभागृह नेते श्री नरेश म्हस्के, नगरसेवक विकास रेपाळे तसंच परिषा सरनाईक यांनी स्मार्ट मीटर बसवण्याच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी देखील या संदर्भात आपला सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. एकंदरीतच भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवत हा प्रस्ताव काल मंजूर करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ज्यावेळेस ठाणेकरांना पाणी पुरवठा होत असतो तेव्हा त्यामध्ये जवळपास 37% एवढा पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक कबुली ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख श्री रवींद्र खडतळे यांनी दिली आहे. म्हणजे जर ठाणे शहराला 100 लिटर पाणी पुरवठा होत असेल तर त्यातला 37 लिटर पाणी हे गळतीमध्ये जात असल्याचा धक्कादायक खुलासा या निमित्ताने करण्यात आला आहे. ठाणेकर नागरिकांना जवळपास 500 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा दररोज होत असतो, त्यामुळे गळतीचं हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जास्त असल्याचं मत देखील या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीतच ही गळती थांबवली गेली तर ठाणेकर नागरिकांना अधिक सक्षमपणे पाणी पुरवठा करता येऊ शकेल असा विश्वास काही नगरसेवकांनी या बैठकीमध्ये व्यक्त केला. कळवा रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडली की बसायलाच मिळत नाही आणि त्यामुळे अनेकदा कळवा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांमध्ये हमरातुमरी होत असते. मात्र आता काही दिवसांमध्ये कळवा रेल्वे स्थानकातून लोकल सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बऱ्याचदा कल्याण डंबिवली परिसरातून ट्रेन मोठ्या प्रमाणात भरून येतात आणि त्यामुळे ठाणेकर किंवा कळवेकर नागरिकांना बसायला जागाच मिळत नाही, त्यामुळे अनेकदा बाचाबाची, हमरातुमरी अशा प्रकारच्या घडामोडी घडत असतात. मात्र जर कळवा रेल्वे स्थानकातूनच लोकल सोडण्यात आली तर त्याचा कळवा त्याचप्रमाणे इतरही भागातील नागरिकांना फायदा होऊ शकेल असं कळवा रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अशा आशयाचा प्रस्ताव रेल्वेच्या नियोजन विभागाकडे पाठवला आहे. सकाळच्या वेळेस अनेकदा लोकल कारशेडमध्ये थांबवल्या जातात. जर या कारशेडमधल्या लोकल कळवा रेल्वे स्थानकातून सोडल्या गेल्या तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा कळवा परिसरातील प्रवाशांना होऊ शकेल असा विश्वास देखील यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. आता आगामी काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये कळवा रेल्वे स्थानकातून लोकल सुटल्यास आश्चर्य वाटायला नको. शिवसेना उपनेते, लोकनेते, खारेगावचे भाग्य विधाते माननीय श्री दशरथ दादा पाटील साहेबांना नगरसेवक श्री उमेश पाटील आणि तमाम पाटील परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पुनश्च एकदा नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने श्री दशरथ दादा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Shh.
शिवसेना उपनेते लोकनेते माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री राकेश पाटील यांच्यासह तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दादा आप जियो हजारो साल, साल के दिन को 50,000। पुनश्च एकदा श्री राकेश पाटील यांच्या वतीने माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आमटी भाजी डाळी साठी रोज वापरूया ना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवा ना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी। कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी। शिवसेना उपनेते लोकनेते माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त सेजल टाइम्स परिवार आणि सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दादा आप जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000। पुनश्च एकदा माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना सेजल टाइम्स परिवार आणि श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या महासभेमध्ये महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी ठाणे महानगरपालिकेला आपण वैतागलो असून महानगरपालिका आयुक्त पदावरून आपली बदली करा अशी विनंती नगरसेवकांनाच केली होती। 3 वर्ष खूप चांगलं काम केल्यानंतर आता आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप देखील श्री संजीव जयस्वाल यांनी केला होता। याच्या विरोधात आता ठाणे शहरातील काही नागरिक एकत्र येत आहेत आणि संजीव जयस्वाल यांच्या समर्थनार्थ आता आंदोलन छेडण्यात येणार आहे। ठाणे सिटीजन फोरम आणि इतरही काही संघटनांच्या माध्यमातून 1 तारखेला म्हणजे आज रात्री 9 वाजताच्या सुमारास आपल्या सोसायटीचे लाईट 1 मिनिटासाठी बंद करून आयुक्तांना समर्थन दर्शवावं अशा प्रकारचा प्रस्ताव या संघटनांनी ठेवला आहे। त्याचप्रमाणे आयुक्तांच्या समर्थनार्थ 1 मोर्चा आणि सह्यांची मोहीम देखील राबवण्यात येणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजवादी नेते आणि शिवसेनेचे उपनेते श्री दशरथ पाटील यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। श्री दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधना विद्या मंदिर खारेगाव येथे केक कापण्यात आला। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यावेळेस खाऊ वाटप देखील करण्यात आलं। त्याचप्रमाणे गोपीनाथ पाटील मार्ग नामफलकाचं अनावरण यावेळी श्री दशरथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचप्रमाणे नंदनवन होम्स ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर देखील एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन श्री दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं होतं। नगरसेवक श्री उमेश पाटील, श्री राकेश पाटील, जयराम पाटील, सचिन पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ संपन्न झाला। सध्याची जी राजकीय स्थितंत्र होत आहे आणि बदल होत आहे त्याचा अंदाज बाजून आपण कार्यरत राहिलं पाहिजे। लोकांमध्ये ॲक्टिव व्हायचं असेल तर आपल्याला सातत्याने क्रियाशील राहिलं पाहिजे। आज आपण माझं एक स्वप्न होतं, कळवे रेल्वे स्टेशन तो खारीगावपर्यंत रस्तं, त्याची मागणीही माझी होती, संकल्पनाही माझी होती। आज निश्चित तो कोणाच्या का माध्यमातून का होईना पूर्ण झाला त्याबद्दल मला अतिशय समाधान वाटतंय। कळवा रेल्वे स्टेशनला एक पर्यायी प्लॅटफॉर्म बनवून तिथे कळवा टू CST लोकल सोडावी हा माझा एक दुसरा मार्ग आहे। खरं दादांचा एक माझा वाढदिवस असतो, आमचे अनेक कार्यकर्ते दादांचा वाढदिवस स्वतः साजरा करत असतात। दादा स्वतः सांगतात की माझा वाढदिवस साजरा करायचा नाही, पण एक उत्साह असतो। त्या दादाने ज्या मुलांना घडवले, अनेक संस्था दादाने उभ्या केल्यात,
जय भारत प्रो क्लब असतील, सानुगुरुजी वाचना संघर्ष समिती, अनेक संस्था त्यांनी घडवलेल्या आहेत आणि आज होळीसुद्धा आहे, अनेक आनंद वेगळा आहे. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कवी संदीप खरे यांच्या कवितांचा कार्यक्रम काल ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर रसिक उपस्थित होते. होळीच्या निमित्ताने श्री संदीप खरे यांच्या कवितांचा काही अंश आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. उशिराबद्दल सॉरी मेरी म्हणणे जरा राहून गेले आणि तत्पूर्वी वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त प्रास्ताविक करत नाही, पण एक बसू नका, कवितेचा कार्यक्रम म्हणजे गंभीरच बसलं पाहिजे असं काही नाही, आणि गंभीर बसलं म्हणून कविता कळते असंही काही नाही. तेव्हा बिंदास्त एक आपली घरातलीच मैफिल आहे असं समजा, एवढे जण घरात बसणं नेते मी त्याला लावतो म्हणायला असं आहे. तर मी म्हटलं तसं आपली दाद ही आपल्यालाच द्यायला लागते. ते हल्ली स्लीवलेस काकू नावाची एक वेगळी जमात असते बघा, की ते प्रत्येक कामाला माणूस ठेवलेला असतो, तो व्यायामाला सुद्धा माणसं ठेवलेली असतात की जा रे सकाळी 4 राऊंड मारून ये वगैरे. तसं टाळ्या वाजवायला आपल्या आपल्याहूनच वाजवायला लागतात, तर दुसरं कोणी वाजवू शकत नाही. आणि जर का वाजवायच्या वाटल्या तर बिंदास वाजवा. सॉरी मेरी म्हणणे जरा राहून गेले उशिराबद्दल, सॉरी मेरी म्हणणे जरा राहून गेले, पाऊसराव आले तेव्हा पुन्हा आयटीमध्ये झाले. पाऊसराव आले तेव्हा पुन्हा आयटीमध्ये झाले. आणि पोशाख बघा साहेबांचा कसा आहे, ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगात तोच हिरवा सूट. ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगात तोच हिरवा सूट, म्हटले कसला दुष्काळ विष्काळ गरमी बिरमी सारे झूट. म्हटले कसला दुष्काळ विष्काळ गरमी बिरमी सारे झूट. झोकात चालणे गडगड हसणे, झोकात चालणे गडगड हसणे, डोळ्यात विजा 170. झोकात चालणे गडगड हसणे, डोळ्यात विजा 170, आणि हिरव्या हिरव्या सुटावरती मृदगंधाचे उंची 70. हिरव्या हिरव्या सुटावरती मृदगंधाचे उंची 70, की पाऊसराव आले. पाऊसराव आले आणि ऑफिस सारे हलून गेले.
पाऊसराव आले आणि ऑफिस सारे हलून गेले. हाताखालच्या मंडळींना तडकाफडकी हुकूम गेले. आता सगळी पावसाच्या हाताखालची मंडळी बघा, पावसाचे असिस्टंट. वाऱ्यास म्हटले आधी पहिली दरी सगळी झाडून घे. वाऱ्यास म्हटले आधी पहिली दरी सगळी झाडून घे, कामास लागा फांद्यावरच्या पाना पानास खबर दे. कामास लागा फांद्यावरच्या पाना पानास खबर दे की ढगांनी झाडू मारून सगळे ऊन साफ केले. ढगांनी झाडू मारून सगळे ऊन साफ केले आणि धुपासारखे दरीमध्ये धुके धुके पसरून दिले. धुपासारखे दरीमध्ये धुके धुके पसरून दिले. धबधब्यांना आदेश गेले. आदेश अभिजित दाद चाहूंगा. धबधब्यांना आदेश गेले, मारा उड्या चालू व्हा. धबधब्यांना आदेश गेले, बोट कशाला पाहिजे त्याचा. ते असे काही काही शब्द आणि ऍक्शन ना जोडलेले असतात, एकाशिवाय दुसरी बरोबर नाही वाटत. धबधब्यांना आदेश गेले, मारा उड्या चालू व्हा. ढग घेतोय झाडून, तुम्ही मागून पुसून घ्या. ढग घेतोय झाडून, तुम्ही मागून पुसून घ्या. आणि या दोनही बघा की धरती खालच्या निजल्या बीजास थेंब थेंब टप्पल मारून. धरतीखालच्या निजल्या बीजास थेंब थेंब टप्पल मारून म्हटले सोडा आळस, आता वरती यायचे फुली फुलून. म्हटले सोडा आळस, आता वरती यायचे फुली फुलून. पाऊसराव आले आणि खोळंबलेले काम झाले. पाऊसराव आले आणि खोळंबलेले काम झाले. समाधीतून बाहेर येऊन तरारलेला बेडूक बोले. समाधीतून बाहेर येऊन तरारलेला बेडूक बोले, पाऊसराव पाऊसराव किती बरं खाल्लात भाव. पाऊसराव पाऊसराव किती बरं खाल्लात भाव. तरी कसा आल्या आल्या हिरवा करून टाकलात गाव. तरी कसा आल्या आल्या हिरवा करून टाकलात गाव. आणि या शेवटच्या काही ओळी तुम्हाला जास्त आवडतील, कारण आपल्या रोजच्या जगण्यातल्या ओळी आहेत की बिजलीच्या त्या तारांमधून तेवढ्यात आला अर्जंट फोन. बिजलीच्या त्या तारांमधून तेवढ्यात आला अर्जंट फोन. पाऊसराव जमीन बोलतीये बायको तुमची दुसरे कोण. पाऊसराव जमीन बोलतीये बायको तुमची दुसरे कोण. कुठे होता इतके दिवस सांगा काही पटवा खूण. कुठे होता इतके दिवस सांगा काही पटवा खूण. कुठल्या गावी कुठल्या देशी उधळत होतात आपले गुण. कुठल्या गावी कुठल्या देशी उधळत होतात आपले गुण. आणि या शेवटच्या दोन वही तर तुम्हाला खूपच आवडतील. सगळी प्रेमळ लोक आहेत ठाण्याची मला माहिती आहे, त्यामुळे विशेष आवडणार तुम्हाला की पाऊसराव म्हटले नाही चिंता जरी बायको रुसली. पाऊसराव म्हटले नाही चिंता जरी बायको रुसली. अहो मिठीत घेता मुठीत आली नाही तर ती बायको कसली. उशीर. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात, तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.